नमस्कार, विवेकानंद अकॅडमी ऑफ ह्युमन एक्सलन्स या आपल्या स्कूल तेलुगू चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण अ या स्वराचा अभ्यास केला आणि अ या स्वराचा अभ्यास करताना आपण अ या स्वराचे गाव देखील फिरायला गेलो आणि अ या स्वराचे गाव फिरत असताना काय काय पाहिलं होतं आपण. अ अ अननस काय पाहिलं? अ अ अननस, अ अगरबत्ती, अ अ अजगर, अ अ अभय हे आपण पाहिलं. अ या स्वराचा भाव केल्यानंतर आपणास खूप मज्जा आली ना. आता तसेच आज देखील आपण आ या स्वराच्या गावी जाणार आहोत. आ या स्वराच्या गावी जाऊन देखील आपण खूप मज्जा करणार आहोत. चला तर मग जायचं ना आ या स्वराच्या गावी. झुक 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 अगी न गाडी, झुक 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 अगी न गाडी, दुरांच्या देशा हवेत सोडी, दुरांच्या देशा हवेत सोडी, पळती झाडी पाहूया, मामाच्या गावाला जाऊया, जाऊया मामाच्या गावाला जाऊया. बघा ही काय आहे, झुक 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 अगी गाडी आहे आणि आपण या अगी गाडीने आया स्वराच्या गावी जाणार आहोत. पहा आता जेव्हा आया स्वराच्या गावी जाणार आहोत तेव्हा कशाने जाणार आहोत? तर आगगाडीने जाणार आहोत. कशाने जाणार आहोत? आगगाडीने जाणार आहोत. मग हा आ लिहायचा कसं बरं? हा जो आ स्वर आहे तो लिहायचा कसं बरं? पहा बरं आ स्वर लिहायचं कसं हे बघा. अंधकोर त्यानंतर त्याला जोडून ते अर्धभोर काढला. हा एक अर्धभोर झाला. त्यानंतर काय केलं बरं आपण? एक अर्धी रेघ दिली, त्यानंतर एक उभी रेघ दिली, त्यानंतर ते कामा दिला, काय दिला? कामा दिला आणि वरती एक अर्धी रेघ दिली. झाला ना आपला आस्वर तयार. पहा बरं काय केलं बरं मी लिहिण्यासाठी आस्वर. आ लिहिण्यासाठी काय केलं? एक अर्धगोल काढला, त्यानंतर एक अर्धगोल काढला, म्हणजे त्या अर्धगोलाला हा अर्धगोल जोडला. आपण अक्षराकृत्यांचा अभ्यास करताना देखील उ किंवा तीन अशा अक्षराकृती काढली होती. आता पहा त्या अक्षराकृतीचा अ किंवा आ लिहिण्यासाठी कसा उपयोग होतो ते पहा. आपण हा एक अर्धगोल काढला, त्यानंतर एक अर्धगोल काढला, हे एकमेकांना काय केले? जोडले. त्यानंतर एक अर्धरेख दिली आणि त्यानंतर इथे एक उभी रेख दिली. हा झाला अ तयार. त्यानंतर काय केलं आपण? एक काना दिला. त्यानंतर एक काना दिला म्हणजे हा काय त्याचा उच्चार कसा झाला बरं? आ. कोणता स्वर आहे हा? आ. आणि वरती एक म्हणजे हा झाला आपला आस्वर तयार. बघा मग आपण या आस्वराच्या गावी आलो आणि या आस्वराच्या गावी आल्यानंतर आपण पहिला शब्द शिकतोय. आ या स्वरापासून तयार होणार आपण पहिला शब्द शिकत आहोत तो म्हणजे काय आहे? आ ग गाडी. कोणता शब्द आहे? आ ग गाडी. काय म्हणतो आपण इंग्लिश मध्ये आगगाडीला? आपण इंग्लिश मध्ये आगगाडीला ट्रेन म्हणतो. त्यानंतर आपण दुसरा शब्द शिकणार आहोत. हा कोणता स्वर आहे बरं? हा देखील आ स्वर आहे. कोणता स्वर आहे? हा देखील आ स्वर आहे. आणि आपण आपासून तयार होणारा कोणता शब्द शिकणार आहोत? आ र सा. कोणता शब्द आहे हा? मिरर असं म्हणतात. म्हणजे आपण इथं जर निरीक्षण केलं या शब्दांचे तर पहा बरे आ या स्वरापासून कोणता शब्द तयार होतोय? आ ग गाडी. आणि आपण आ हा स्वर लिहायचं कसं हे देखील शिकलो आहोत. पहा मग आ हा स्वर आपण
प्रयास झाला आहे. आणि बघा आ सुरुवात कोणत्या झालेल्या शब्दाची आ आणि मिरर काय म्हणतो आपण इंग्लिश मध्ये आरशाला आपण मिरर म्हणतो. आणि पहा बरे आरसा म्हणजे काय आहे हे बघा हा आहे मिरर. आणि यामध्ये आपण काय करतो बरोबर आपण यामध्ये नेहमी पाहतो की आपण कसे दिसत आहोत. आपण जेव्हा तयार होतो कुठे बाहेर निघालेला असतो तेव्हा आपण कशामध्ये पाहतो या आरशामध्ये पाहतो. आणि मग हा आरसा जो आहे तो लिहायचा कसं बरं आरसा हा शब्द लिहायचा कसं बरं तर त्यासाठी आपण सुरुवातीला कोणत्या स्वराचा वापर करतो आहोत. कोणत्या स्वराचा वापर करतो आहोत तर आ या स्वराचा वापर करतो आहोत. आणि हा शब्द आवाज आया शब्दाची सुरुवात आहे. आणि हा शब्द तयार अर्धगोल. आणि हा आहे अर्धगोल.
एक लाल जोडला का एक दुसरा जोडला कसा जोडला त्यानंतर एक अर्धी रेघ दिली त्यानंतर एक उभी रेघ दिली झाला अ तयार पुन्हा पुन्हा करते काना दिला केला एक काना दिला पहा हा एक अर्धगोल हा एक अर्धगोल तीन संख्याकार दिसतोय ना किंवा ऊसात किती किती दिसत आहे पहा काय केलं आहे आपण हा एक अर्धगोल त्याला एक अर्धगोल जोडला त्यानंतर एक अर्धी रेघ दिली त्यानंतर एक उभी रेघ दिली काय झालं तयार पदक हे झालं अक्षर तयार काय झालं अस्वर तयार झाला आता आपण एक काना दिला आपण एक काना दिला काय होतोय हा झाला आस्वर तयार म्हणजे आता आज आपण काय अभ्यासलो बघा आज आपण आयासुराच्या गावी आलो आणि आयासुरापासून तयार होणारे शब्द तसेच आयासुराचे लेखन कसे केले जाते याचा अभ्यास केला धन्यवाद.